जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरातील खाद्यपदार्थ तसेच अन्य एकल दुकाने उघडण्याची मुभा दिलेली होती, मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये शहरातील सुभेदार गल्ली तसेच सारसनगर परिसरात 7 जण कोरोनाबाधित आढळल्याने शनिवार दिनांक 16 रोजी जिल्हा प्रशासनाने शहरातील हॉटस्पॉट पॅकेटच्या कोर एरिया परिसरातील दुकाने पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला असून पोलिसांकडून पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. झेंडीगेट परिसरात 3 ते 4 दिवसात कोरोनाचे 6 रुग्ण आढळल्याने हा परिसर गुरुवार दिनांक 14 पासून हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले असून या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी दिनांक 14 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 27 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. या परिसरातील सुभेदार गल्लीत मंगळवारी दिनांक 12 रोजी एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महानगरपालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील काही अहवाल बुधवारी दिनांक 13 रोजी प्राप्त झाले असून यामध्ये आणखी 4 जण कोरोनाबाधित असल्याचं आढळलं. त्यानंतर शुक्रवार दिनांक 15 मे रोजी पुन्हा 1 रुग्ण कोरोनाबाधित आल्याचा अहवाल आला आहे. याशिवाय सारसनगर परिसरात देखील 2 कोरोनाबाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी झेंडीगड परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला, तर 2 किलोमीटरचा परिसर कोर एरिया म्हणून घोषित केला होता. आता या कोर एरियातील सर्व दुकाने बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.